जय शिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल जय शिवराया क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती बनवलेला आहे एकोणीस फेब्रुवारीला आपली शिवजयंती येत आहे तर शिवजयंतीनिमित्त आजचा व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक नक्की करा आजचा लाईक एम पाचशे एवढं ठेवलेला आहे तर पाचशे लाईक तुम्ही नक्की पूर्ण कराल पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवले जाते तर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलचं नाव जय शिवराय क्रिएशन असं आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भवानी भवानी चला तर मित्रांनो बघूयात अशा प्रकारे आपण स्टेटस कोणत्या पद्धतीने आणि कशा प्रकारे एडिट करू, कर करू शकतो तर चला लवकरात लवकर आपण बघूयात आणि एडिट करूया सर्वात आधी तुम्हाला आवश्यकता पडेल त्या अलाइट मोशन ॲपची अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर फोर पॉईंट फाईव्ह रेशो दिसत असणार तिथे तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर फ्रेम डेट थर्टी एसवर क्लिक करायचं आहे आणि ब्लॅक कलरचे बॅकग्राऊंड घेऊन क्रिएट प्रोजेक्ट करायचं आहे क्रिएट प्रोजेक्ट केल्यानंतर प्लसच्या ऐकाउंटवर क्लिक करायचं आहे प्लसच्या ॲकाउंटवर क्लिक केल्यानंतर इमेज अँड व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि सगळ्यात आधी ह्या व्हिडिओ घ्यायचा आहे तर ह्या व्हिडिओ घेतल्यानंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्ड नंबरचं आयकॉन दिसत असणार तिथे क्लिक करायचं आहे आणि याची साईज वाढवून घ्यायची आहे साईज वाढवल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि ॲडिओवर जायचं आहे ॲडिओवर जाऊन तुम्हाला जो ॲडिओ पाहिजे असेल त्या ॲडिओ घेऊन त्यानंतर त्याला प्ल ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर बीट्स बघून घ्यायची आहे कुठून स्टार्ट होत आहे आणि कुठून नाही तर माझी बीट्स इथून स्टार्ट होत आहे तर मी इथे जाऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून प्ल इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन ही पी एन जी ॲड करणार आहे ही पी एन जी ॲड केल्यानंतर मी इला बघू स थोडंसं समोर घेऊन मू अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्ड नंबर थोडंसं समोर घेणार समोर घेतल्यानंतर सामोर घेतल्यानंतर प्लसवर क्लिक ते संकल्पाळ्यासारखं थोडंसं दिसत आहे तिच्यावर क्लिक करून प्लसचं आयकॉन देऊन त्यानंतर त्याची साईज वाढून घेणार आहे वाढवल्यानंतर थोडंसं समोर जाऊन थोडंसं समोर जाणार पुन्हा तिथे छोटेसा आयकॉन मध्ये प्लस दिसत असणार त्याच्यावर क्लिक करून पुन्हा एक प्लस द द्यायचे आहे आणि त्याची साईज थोडी कमी करायची साईज कमी केल्यानंतर बघायचं आहे कोणत्या प्रकारे तुमचं येत आहे तर त्याप्रकारे ॲड करायचं आणि मी एवढं ठेवून अजून समोर जाऊन त्याला प्लस करून त्याची साईज अजून कमी करणार साईज कमी झाल्यावर पुन्हा लास्ट लास्टमध्ये जाणार लास्टमध्ये जाऊन पुन्हा प्लसवर क्लिक करणार प्लसवर क्लिक करून त्याची साईज अजून कमी करणार साईज कमी का केल्यानंतर काही या प्रकारे दिसणार त्यानंतर पुन्हा आपल्याला इमेज ॲड करायची आहे तर साऊंड आधी ऐकून घ्यायचं आहे साऊंड ऐकल्यानंतर साऊंड ऐकल्यानंतर इमेज ॲड करायची आहे तर मी नेक्स्ट इमेज ॲड कर तर मी इत इथनं एक इमेज ॲड करणार आहे जे शिवाजी महाराजांची असणार आहे जर तुम्हाला इमे इमेज हवी आहे तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन तर मी हे इमेज माझ्या ॲडिओ कुठपर्यंत त्या ॲडिओपर्यंत ठेवणार आहे तर माझा ॲडिओ इथपर्यंत आहे तर मी इथपर्यंत ठेवणार आहे तर इथपर्यंत ठेवल्यानंतर मी नेक्स्ट इमेजेस ॲड करणार आहे तर मी लवकरात लवकर इमेजेस ॲड करत आहे ॲड करून घेतो तर मी एक एक सेकंदापेक्षा से जास्त इमेजेस ठेवणार नाही तर तुम्हाला जितकी हवी आहेत त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर मी एक सेकंद एवढी इमेजेस ठेवत आहे तर मी एक, एक सेकंद ठेवणार बावीस पॉईंट बावीस पॉईंट सत्तावीस सेकंद एवढी ठेवलेली आहे आणि त्याला ट्रिम करून घेतली आहे ट्रिम केल्यानंतर मी लवकरात लवकर पूर्ण इमेजेस ॲड करून घेतो इमेजेस ॲड झाल्यानंतर आपल्याला इफेक्ट पण लावायचा आहे कर तर इफेक्ट लावायला पुन्हा वेळ जाणार त्यामुळे मी लवकरात लवकर ॲड करून घेते हे इमेजेस झालं आहे त्यानंतर आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे तर इफेक्ट ॲड करायचा आपल्याला प्लसच्या आयकॉनवर जाऊन इफेक्टवर जायचं आहे इफेक्टवर गेल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये गेल्यानंतर आपल्याला ऑसिलेट म्हणून एक इफेक्ट येणार ऑसिलेट इफेक्ट ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर त्याची अँगल अँगल आपल्याला वाढवायचं आहे तर अँगल मी ठेवणार आहे सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह डिग्रीमध्ये थे अँगल ठेवणार आहे आणि फ्रिक्वेन्सी मी ठेवणार आहे फोर पॉईंट समथिंग ठेवणार आहे फोर पॉईंट फोर पॉईंट फोर फाईव्ह ठेवली फ्रिक्वेन्सी ठेवली आहे आणि थोडंसं सामोर जा घेऊन इमेजला इमेजला थोडंसं समोर घेऊन प्लस प्लसवर क्लिक करणार आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर त्याचं मॅग्नेट्यूड वाढवून घेईल मी सॉरी बॅक झालेलं आहे तर ते मॅग्नेट्यूड वाढून घेणार मी मॅग्नेट्यूड ठेवणार दोनशे दोनशे पंचेचाळीस समथिंग ठेवील नाही किंवा मग दोनशे पंचवीस ठेवणार थे ठेवाल तुम्हाला जसं होईल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर मी दोनशे पंचवीस ठेवलं आहे आणि लास्ट पॉईंटवर जाऊन पुन्हा त्याची मॅग्नेट्यूट कमी करून घेणार तर मॅग्नेट्यूट ठेवणार आहे मी नाईंटी फाईव्ह एंडवर जाऊन त्याची मॅग्नेट्यूड ठेवली आहे नाइंटी फाईव्ह आणि पुन्हा इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन ब्लरमध्ये जाऊन मोशन ब्लर इफेक्ट आहे ते घ्यायचं आहे मोशन ब्लर घेतल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक केल्यानंतर मोश मोशन ब्लर तुम्हाला दिसत असणार मोशन ब्लरवर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचे टून आहे टून वन पॉईंट टू झिरोवर ठेवून पोजिशन ऑन ठेवायचं आहे आणि बाकी दोन्ही ऑप स्केल आणि अँगल ऑफ करून घ्यायचं आहे ऑफ केल्यानंतर पुन्हा इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन पुन्हा ब्लरमध्ये जाऊन मोशन ब्लर इफेक्ट घ्यायचा आहे आणि स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन त्याला ओके करायचं आहे त्यानंतर म मशन ब्लर घेतल्यानंतर मोशन ब्लरची टून ठेवायची आहे झिरो पॉईंट फिफ्टी आणि पोजिशन ऑफ करून घ्यायची आणि स्केल आणि अँगल ऑन ठेवायचे त्यानंतर पुन्हा ॲगलमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन पुन्हा इफेक्ट मूव्ह अँड ट्रान्सफॉरमध्ये जाऊन स्विंगवाला इफे इफेक्ट घ्यायचा आहे स्विंग इफेक्ट एफ, घेतल्यानंतर त्यानंतर ता पुन्हा त्याला त्याच्यावरती स्विंगवरती क्लिक करायचं आहे स्विंगवर क्लिक केल्यानंतर सॉरी बॅग झालं स्विंगवर क्लिक करायचं आहे स्विंगवर क्लिक केल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी क कमी करून घ्यायची आहे तर फ्रिक्वेन्सी मी ठेवणार आहे झिरो पॉईंट सिक्स्टी तर तुम्हाला ज्यानुसार हवी आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर, थुली, थुली, आ, 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 तर, तु, तर मी फ्रिक्वेन्सी ठेवली ठेवणार झिरो पॉईंट सिक्स्टी सिक्स फोर ठेवली आहे तर तुम तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता आणि अँगल त्याच्या वाढून घ्यायचं आहे तर अँगल मी ठेवणार सेवन पॉईंट सेवन पॉईंट एट समथिंग ठेवणार सेवन पॉईंट किंवा सेवन पॉईंट एट असं ठेवेल सेवन पॉईंट एट किंवा सेवन पॉईंट नाईन असं ठेवू शकता तुम तु, तुम्ही तुमच्यानुसार ठेवाल जसं तुम्हाला हवं आहे मी अँगल ला, तुम वन ठेवला आहे सेवन पॉईंट एट आणि अँगल टू ठेवणार अँगल टू ठेवणार मी अँग मायनस टू पॉईंट फाईव्ह समथिंग अँगल मी थ्री ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता त्यानंतर लास्ट पॉईंटमध्ये जाऊन प्लसवर क्लिक करून अँगल वन आणि अँगल टू झिरो करून घ्यायचं आहे तर मी अँगल टू झिरो केलेला आहे आणि आणि पुन्हा अँगल वन झिरो करून घ्यायचं आहे तर अँगल वन झिरो झालेलं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर डिस्ट्रक्शन अँड व्रॅपमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला स्क्वीज म्हणून दिसत असणार स्क्वीज मला इफेक्ट घ्यायचा आहे स्क्वीज इफेक्ट आला आहे स्क्वीज इफेक्ट आल्यानंतर स्क्विजवाला इफेक्वर ॲड करायचं आहे टायल रोटेट घेतलं आहे सॉरी टॉईल टायल रोटेट घेतलं आहे तर रोटेशनमध्ये जायचं आहे आणि रोटेशन वाढून घ्यायची आहे त्याची तर रोटेशन मी टू ट्वेंटी फोर ठेव टू ट्वेंटी फोरचं जवळपास ठेवणार किंवा तु तुम्ही तु, तु तुमच्यानुसार ठेवा तर मी टू ट्वेंटी फोर टू फोर्टी फोर ठेवली आहे आणि प्ल फर्स्ट पॉईंटवर आणि मिडलवर जाऊन पुन्हा प्लस करणार प्लस करून थ्री सिक्स्टी करणार म्हणजे कसं आहे की इमेजेस पूर्ण थ्री सिक्स्टीमध्ये रोटेट होऊन वापस येणार थ्री सिक्स्टी तर ह्या थ्री सिक्स्टीमध्ये ठेवल्यानंतर प बॅक येणार बॅक येऊन पुन्हा इफेक्टमध्ये जाणार इफेक्टमध्ये आल्यानंतर पुन्हा ॲड इफेक्टमध्ये जाणार ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर डिस्ट्रॉशनमध्ये जाऊन स्क्वीजवाला uh, इफेक्ट आहे त्या स्क्वीज इफेक्टला आत्ता ॲड करणार आहे मी ते आधी ॲड करायचं तर मी नंतर ॲड करत आहे तर स्क्रूजवर जाऊन प्लसवर प्लसवर क्लिक करून त्याची स्ट्रेंथ वाढून घ्यायची आहे स्ट्रेंथ मी झिरो पॉईंट ट्वेंटी ठेवली आहे आणि लास्ट पॉईंटवर जाऊन थोडंसं सा सामोर आलं लास्टवर नाही गेलं तर त्याची प झिरो पॉईंट वन फाईव्ह ठेवली आहे आणि थोडंसं सा सामोर अजून वाढवणार अजून वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून त्याची झिरो करून घेणार झिरो केल्यानंतर पुन्हा बॅक येणार आणि पुन्हा इफेक्टमध्ये जाणार इफेक्टमध्ये गेल्यानंतर पुन्हा ॲड इफेक्टमध्ये जाणार ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर पुन्हा एक इफेक्ट ॲड करायचा आहे तर एक्सप्लोअर गॅमा म्हणून एक इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे पुन्हा एक्सप्लोअर गॅमावर क्लिक करायचं आहे स्टार्टिंगवर इमे स्टार्टिंगवर घ्यायचं आहे एक्सप्लोअर गॅमावर क्लिक करायचं आहे एक्सप्लोर गॅमावर क्लिक केल्यानंतर एक्सप्लोझर वाढून घ्यायचा आहे एक्सप्लोझर मी ठेवणार जवळपास वन पॉईंट वन पॉईंट एट समथिंग ठेवणार वन पॉईंट एट ठेवलं आहे वन पॉईंट एट आणि बॅकवर जाऊन पुन्हा ते जी झिरो जीर, झिरो करून घेणार आहे एक्सप्लोझरला तर हे झालं आपले स सर, सर्व इफेक्ट लागलेले आहेत तर पुन्हा इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि जेवढे आपण इमेजेस ॲड केले होते त्या सर्व इमेजेसना इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी लवकरात लवकर पूर्ण इमेजला इफेक्ट पेस्ट करून घेतो तर हे मी कर व्हिडिओ जास्त मोठं होणार त्यामुळे मी हे स्पीड वाढवली आहे ड्युरेशन स्पीड ड्युरेशन वाढवून घेतली आहे तर मग आल्यानंतर स्टार्टिंगवाला इमेजेसला इमेजेसवर यायचं आहे इमेजेसवर आल्यानंतर आपल्याला तिथे एक इफेक्ट लावायचा आहे तर टिल रोटेट म्हणून इमेजेस आपल्याला स्टार्टिंग पोजिशनमध्ये यायचं आहे स्टार्टिंग पोजिशनवर आल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन टिल टील रोटेट इफेक्ट ऑन करायचा आहे आणि प्लसवर क्लिक करायचं आहे प्लसवर क्लिक करून आधी मी प्लसवर क्लिक केले आहे तर पहिले रोटेशन रोटेशन वाढून घेतं आता प्लसवर क्लिक करून रोटेशन वाढून घ्यायचे तर रोटेशन मी टू फोर्टी फोर ठेवणार टू फोर्टी फोर नाही ठेवली आहे मी टू वन ठेवली आहे टू वन वन ठेवली आहे आणि नेक्स्ट इफेक्ट ठेवलं आहे थ्री सिक्स्टीवर थ्री सिक्स्टीवर करून बॅक आहे बॅक आल्यानंतर काही या प्रकार दिसत मधी मी ते पी पी एन जी तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाणार किंवा टेलिग्राम जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला मिळून जाणार तर मी इथनं ते पी एन जी ॲड करत आहे तर हे ही पी एन जी आहे ती शिवजयंती तर ही पी एन जी नाही घेणार ना। शिवजयंती शिवजन्मोत्सव शिव सोहळा दोन हजार एकवीस ही पी एन जी घेत घेतलेली आम्ही तर हे पी एन जी तुम्हाला मिळून जाणार तर याची जा, मूव अँड ट्रान्सफॉरमध्ये जाऊन याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे आणि तुम्ही तुमच्यानुसार साईज सेट कराल तुम्हाला जशी साईज हवी आहे तशी साईज तुम्ही बघून घ्या कोणत्या प्रकारे तुम्हाला हवी आहे तर मी माझ्या स्टार्टिंगची इमेज होती त्या इमेजेस नुसार ट हे पी एन जी ठेवणार आहे आणि त्याची साईज वाढून घेणार आहे तर माझी झाली आहे सेट आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर आणि सब कॉमेंट करायला विसरू नका आणि त्यानंतर वरचा जे सेकंड नंबरचा ऐकून दिसत असेल ते, ते क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे